मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी राज्य ठाकरे सरकार निष्क्रिय असल्याची टीका आज पत्रकार परिषदेत केली आहे. कोकण दौऱ्यावर आलेले शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी खेड येथे आज पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या विषयांवरती आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासोबतच त्यांनी राज्यातील वाढीव वीज बिले, त्याचबरोबर शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीची भरपाई, त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं रखडलेलं काम आणि कोकणात होत असलेली बेसुमार वृक्षतोड या सर्वच विषयांवरून आमदार विनायकराव मेटे यांनी राज्य सरकारवरती हल्लाबोल केला आहे. नेमकं राज्य सरकारवरती आमदार विनायकराव मेटे यांनी कशा प्रकारे आणि कोणती टीका केली आहे हे आपण आता जाणून घेऊयात. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या नंतर मराठा समाजाच्या समोर आज कोणताही पर्याय खुला वर्गाशिवाय अजिबात नाही. आणि म्हणून जर त्याचा फटका, त्याचा लॉस, नुकसान आत्ताच्या मेडिकल प्रवेशामध्ये जवळपास 700 मुलामुलीवर झालेला पाहायला मिळतोय. म्हणून आमची शिवसंग्रामची मागणी स्पष्टपणे आहे की या सरकारनं, जे केंद्र सरकारनं EWS मधून 10% आरक्षण दिलेलं आहे, ते 10% आरक्षण EWSचं मराठा समाजाला देण्यात यावं. ते दिलं असतं तर मेडिकलमध्ये 750 ते 700 मुलं मुली आमचे लागले असते. हे आरक्षण न दिल्यामुळं जे नुकसान झालेलं आहे आणि पुढं होणार आहे याला केवळ सरकारची निष्क्रियता आणि मराठा समाजातलेच काही दुराग्रही नेते आहेत त्यांच्यामुळे ही वेळ आलेली आहे. आणि जर अशाच पद्धतीनं सरकारचा निर्णय राहिला तर शिवसंग्राम कोर्टामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. ह्या वाढीव वीज बिलं देऊन सर्वसामान्य माणसाच्या, गोरगरीब माणसाच्या खजिन्यावर डाका टाकायचं काम राजरोसपणानं, कायदेशीरपणानं वीज खात्यानं आणि या आघाडी सरकारनं चालवलेलं आहे. त्याचा शिवसंग्रामच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम निषेध करतो. आणि 100 युनिट आम्ही मोफत देऊ ही घोषणा तर लांबच राहिली, पण दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीची बिलं देणं हे अत्यंत चुकीचं आहे. उलट गोरगरिबांनी ज्यांनी वीज वापरली नाही त्यांना मात्र बिलं, आणि जे मंत्री भरमसाठ वीज वापरतात त्यांना मात्र वीज बिलच नाही, हा दुजाभाव हे आघाडी सरकारच फक्त करू शकतं. आणि म्हणून या संदर्भामध्ये शिवसंग्राम तीव्र आंदोलन छेडेल. अनेक लोक करायला लागले ते शिवसंग्राम सुद्धा कळेल. आता 2 दिवसात आमची ऊर्जा मंत्र्याच्या सोबत या संदर्भात बैठक सुद्धा आहे. या राज्यामधला समृद्धी महामार्ग 5-6 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतो. पुणे कोल्हापूर होऊ शकतो, नाशिक होऊ शकतो, नगर होऊ शकतो, अनेक राज्यातले मोठे मोठे रस्ते होऊ शकतो. पण 20-25 वर्षापासून मुंबई ते गोवा रस्ता होऊ शकत नाही, त्याचं चौपदरीकरण पूर्ण होऊ शकत नाही हे पूर्णपणे नाकर्तेपणाचं लक्षण आहे. कोकणमधल्या सर्व नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. बाकीचे न जाऊ द्या, आत्ताच्या सरकारच्या किमान रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या पालकमंत्र्यांनी तरी किमान याच्यावर एकमत करून, समन्वय साधून हा रस्ता पूर्ण होण्याकरता जे काही आपलं वजन आहे ते वापरण्याचं काम करावं. त्याचबरोबर गुणंदे ते आवशी या रस्त्याकरता मी स्वतः प्रयत्न करून त्यावेळचे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून 3 कोटी रुपये मंजूर केले होते. त्याचा रस्ता तर करणं लांबच झालं, पण रस्ता न करता एक गुत्तेदाराचं बुजगावनं उभं केलं काही लोकांनी, त्याच्यामार्फत जवळपास 40 कोटी रुपये उचलले. त्याच्यात अधिकाऱ्यांनी पर्सेंटेज घेतले आणि आता ते सगळे पैसे वापस गेले. 3 वर्षामध्ये ते काम होऊ शकलं नाही. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आणि अशा पद्धतीची चढावळ झाल्याची याच्यामुळं या भागातलं मोठ्या प्रमाणात नुकसान होत चाललेलं आहे. ते टाळणं अत्यंत आवश्यक आहे. पण शिवसंग्राम याच्या संदर्भामध्ये चौकशी लावल्याशिवाय राहणार. सर, OBC आणि मराठामध्ये आणि मराठा समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल हे पाहण्याचं काम
सत्ताधारी पक्षातले आणि सरकारमधले काही मंत्री हे दोघंही मिळून करत आहेत, जे आउटडेटेड झालेले नेते त्यांना पुढं करून सरकारमधले वडट्टीवारसारखी जी माणसं आहेत हे काम करत आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जबाबदार मंत्रीपदावर राहून शपथ घटनेची घेऊन जातीवादावर तुम्ही खतपाणी घालण्याच्या गोष्टी करतात, तेढ वाढवायची गोष्टी करतात आणि मुख्यमंत्री उघड्या डोळ्यांनी बघत बसतात आणि त्याला प्रोत्साहन देतात, हे लक्षण कशाचं आहे? महाराष्ट्राला कुठं घेऊन चालले हे आघाडी सरकार? याचं उत्तर हे या अशा आउटडेट झालेल्या लोकांनी देऊन उपयोग नाही, तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः देणं आवश्यक आहे. आणि म्हणून हे जर लोक थांबलं नाही तर महाराष्ट्रामध्ये वातावरण निश्चितपणे गढूळ झाल्याशिवाय राहणार नाही. चव्हाण यांची समिती आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती आलेली आहे आणि तिथं अनेक चुका होत चाललेल्या आहेत. आता मेडिकलमध्ये प्रवेशाच्यामुळं अनेक मुलामुलींवर नुकसान होतं आहे. ESBC SEBC मुलांना नोकऱ्या मिळत नाही, ॲडमिशन मिळत नाही. हे सगळं पाप जे आहे हे अशोकराव चव्हाण साहेबांच्या समितीचं आणि ठाकरे सरकारचं आहे. आणि म्हणूनच आम्ही मागणी केलेली आहे की अशोकराव चव्हाण साहेबांची समिती ही तात्काळ बरखास्त करा आणि मग एकनाथराव शिंदे असेल, अजित पवार असेल किंवा अन्य कर्तव्यगार मंत्र्यांकडं या समितीचा कारभार लवकरात लवकर सोपवा आणि ती सर्वोच्च न्यायालयामध्ये योग्य प्रकारची तयारी करून अनेक जे सोयीसुविधा आहेत त्याच्याबद्दलचं योग्य नियोजन करा. राज्याचे ते देशाचे जाणते राजे आहेत, त्यांच्यासारखा दृष्टा नेता नाही आहे, पण त्यांच्या दृष्टीला या राज्यातल्या मराठा समाजांच्या मुलामुलींचं भविष्य दिसतंय की नाही दिसत हा खरा सवाल आहे. आमच्यासारख्या सगळ्या लोकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलेले आहे, आजही करतोय, पण समाजाचं हित हे ते का डोळ्याआड करतायत हा प्रश्न आम्हाला समजत नाही. आणि म्हणून शेतकऱ्याला आता अतिवृष्टीचं अजून अनुदान नाही आहे, पुन्हा तुमच्या मराठा समाजाला न्याय मिळत नाही, ह्या सगळं चक्रीवादळ इकडं झालं त्यांना बाजूक मदत मिळत नाही, हे सगळे पवारसाहेब उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, त्यांनी गप्प बसतात, याला काय म्हणावं? मग मार्गदर्शन नक्की कशाचं करतायत साहेब, असा आम्हाला प्रश्न पडतो ना साहेब. म्हणजे महाविकास आणि उघडच आहे ना, महाआघाडीचं सरकार हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्याच सल्ल्यानं त्यांच्याच मार्गदर्शनानं चाललेलं हे उघडपणे दिसतंय. मी सांगायची काय गरज? आणि ते उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा म्हणतात की आम्हाला मार्गदर्शन त्यांचं असतं. रिमोट कंट्रोल कोणाच्यामध्ये? बाळासाहेब नाहीत, म्हणजे आता ज्येष्ठ कोण आहे त्यांच्याकडे असेल आता.